गुलबर्गा शहर के कोटनूडी में आज बीजेपी पार्टी के लीडर्स डॉक्टर उमेश यादव, दत्तात्रेय सी पाटिल रेऊर, चंदू पाटिल, आंदोला स्वामी और लिंगायत समाज के मेंबर्स ने रोड ब्लॉक कर प्रोटेस्ट किया। डिप्टी कमिश्नर मैडम फौजिया तरन्नुम से मांग की कि संगमेश्वर मली पाटिल के घर पर हमला कर फरार होने वाले आरोपियों को जल्द से जल्द गिरफ्तार किया जाए। मैडम फौजिया तरन्नुम ने बीजेपी लीडर्स को भरोसा दिलाते हुए कहा कि बहुत जल्द हमला कर फरार होने वाले आरोपियों को गिरफ्तार किया जाएगा। इस प्रोटेस्ट के दौरान बीजेपी लोकसभा चुनाव के कैंडिडेट डॉक्टर उमेश यादव बेहोश हो गए। तुरंत उन्हें एम्बुलेंस के जरिए जिम्स हॉस्पिटल में भर्ती कराया गया। ಪೊಲೀಸ್ ಅವರು ವ್ಯಾನ್ ನಿಂದಿಸಿ ರಕ್ಷಣೆ ಕೊಡಬೇಕಾಗಿತ್ತು, ಅವ್ರಿಗೆ ಮನಿ ಖಾಲಿ ಮಾಡಿಸ್ತೀರಿ, ಆದ್ರೂ ಕೂಡ ಅವರೆಲ್ಲ ಮನಿ ಖಾಲಿ ಮಾಡಿದ್ರು. ಅವ್ರು ಹೇಳ್ತಾ ಇದಾರೆ ನನ್ನ ಮಗ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಕಾರ್ಯಕರ್ತ ಅಂತ ಕೂಡ ಹೇಳ್ತಾ ಇದಾರೆ. ಮತ್ತೆ ಇಷ್ಟೆಲ್ಲ ಆದ್ರೂ ಕೂಡ ನಿಮ್ಮ ಸರ್ಕಾರ ನಿಮ್ಮ ಶಾಸಕ ಎಲ್ಲ ಇಟ್ಕೊಂಡು ನಿಮಗೆ ಇವತ್ತು ರಕ್ಷಣೆ ಕೊಡೋಕಾಗಲ್ಲ ಒಂದು ಕುಟುಂಬಕ್ಕೆ ಅಂತಂದ್ರೆ बोलते FIR नहीं दिए क्या, अभी आके धूप में FIR करो बोलते, वो कंप्लेंट किए कल जब MLC होता है तो ऑटोमेटिक उन लोगों का नाम होता है। चार पांच लोग आके हमारे घर के सामने बहुत गंदे बातों से हमारे को डांट रहे थे। कोटनूर ग्राम सार्वजनिक भयभीत वादंत वातावरण जीवन सागिस्ता ಇವತ್ತು ಆ ಹೆಣ್ಮಕ್ಳು ಅವರಿಗೆ ನ್ಯಾಯ ಸಿಗಬೇಕು ಅಂತ ಹೇಳಿ ನಾವು ನಮ್ಮ ಸಂಸತ್ ಸದಸ್ಯರು, ಗುರುಗಳು ಮತ್ತು ನಾವೆಲ್ಲರೂ ಸೇರಿ ನಮ್ಮ ಚಂದು ಪಾಟೀಲ್ ಅವರು ಅನೇಕ ಜನ ಯುವಕರು ಪಕ್ಷಾತೀತವಾಗಿ ಆ ಕುಟುಂಬಕ್ಕೆ ನ್ಯಾಯ ಕೊಡಬೇಕು ಅಂತ ಹೇಳಿ ಬೆಳಗ್ಗೆಯಿಂದ ಈ ಉರಿ ಬಿಸಿಲಲ್ಲಿ ಇವತ್ತಿನ ದಿವಸ ಹೋರಾಟವನ್ನು ನಾವು ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೇವೆ. ಆದರೆ ಈ ಸರ್ಕಾರ ಮತ್ತು ಇಲ್ಲಿರುವಂಥ ನಾಯಕರ ಚರ್ಮ ಬಹಳ ದಪ್ಪ ಇದೆ. ಇವರಿಗೆ ಈ ಜನರ ಕೂಗು ಇವತ್ತು ಕೇಳಿಸ್ತಾ ಇಲ್ಲ. ಅವರಿಗೇನು ಚುನಾವಣೆ ಮುಖ್ಯ ಆಗಿದೆ, ಅವರಿಗೆ
ಆದರೆ ಜನರು ಪ್ರಾಣ ಇವತ್ತು ಮುಖ್ಯ ಇಲ್ಲ ನಾವು ಅರ್ಥ ಮಾಡ್ಕೋಬೇಕು ನಮ್ಮ ಜಿಲ್ಲೆಯ ಜನರು ನೀವಿಷ್ಟೆಲ್ಲ ಉರಿ ಬಿಸಿಲಲ್ಲಿ ಇವತ್ತು ಹೋರಾಟ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೀರಿ ಯಾರು ಕೂಡ ಇವತ್ತು ಇಲ್ಲಿರುವಂತ ಕಾಂಗ್ರೆಸ್ಸಿನ ನಾಯಕರು ಬಂದು ನಿಮ್ಮ ರಕ್ಷಣೆಗೆ ನಿಂತಿರಲಿಲ್ಲ ಬಹಳಷ್ಟು ತೊಂದರೆ ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ ನಮಗೆ ಅನೇಕ ಸಮಸ್ಯೆಗಳನ್ನ ಹಲ್ಲೆಗಳನ್ನ ಇವತ್ತಿನ ದಿವಸ ಮಾಡಿದ್ದಾರೆ ಅಂತ ಹೇಳಿ ಇವತ್ತು ಆ ತಾಯಂದಿರು ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ ನಾನು ಈ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಹೇಳಕ್ಕೆ ಬಯಸ್ತೇನೆ ನಮ್ಮ ಉಮೇಶ್ ಜಾಧವ್ ಅವರು ಇವತ್ತು ಆಸ್ಪತ್ರೆಯಲ್ಲಿ ಇವತ್ತು ಅವರು ತಮ್ಮ ಹೃದಯ ಸಮಸ್ಯೆಯಿಂದ ಇವತ್ತು ಅವರು ಅಲ್ಲಿ ಅಡ್ಮಿಟ್ ಆಗಿದ್ದಾರೆ ನಾನು ಈ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಹೇಳಕ್ಕೆ ಬಯಸ್ತೇನೆ ಏನಾದರೂ ಈ ತರಕಾರ ಘಟನೆ ಆದರೆ ಇಲ್ಲಿ ಪೊಲೀಸ್ ಇಲಾಖೆನೇ ಇವತ್ತು ಜವಾಬ್ದಾರಿ ಆಗುತ್ತೆ ನಾನು ಈ ಜನರಿಗೆ ನ್ಯಾಯ ಸಿಗೋವರೆಗೂ ನಾನು ಎಲ್ಲ ನಮ್ಮ ಯುವಕರಿಗೆ ನನ್ನ ಕ್ಷೇತ್ರದ ಜನರಿಗೆ ಹೇಳಕ್ಕೆ ಬಯಸ್ತೇನೆ ನಾನು ನನ್ನ ಜೀವನ ಹೋದ್ರೂ ಪರವಾಗಿಲ್ಲ ಇವತ್ತು ನಾನು कलबुर्गी में कोटनूर गांव में कल रात को एक घटना हो गई सो है वो घटने में 23 जनवरी को बाबा साहब अंबेडकर पुतले को जो कुछ अवमान हुआ था वो जो उनको जेल डाले थे उनको बेल कल मिला वो बेल मिलके वो लोग उनके घर नहीं आए बट कुछ लोगों ने 15 लोगों ने उनके गांव में जाके पूरे उनके गांव में 15-20-25 हमारे लिंगायत समाज लिए और लोगों को बहुत मारे हैं कि हमारे पूरे लीडर हमारे उमेश यादव जी अप्पू गोड़ा जी हमारे आंदोलन स्वामी हमारे पूरे लिंगायत समाज आज हम लोग स्ट्राइक पे बैठे थे वो स्ट्राइक में हम लोग कोटनूर मटा से जब चल के आ रहे थे पुलिस ने बहुत हमारे को रोका जाने के लिए उसमें उमेश यादव हमारे MP कैंडिडेट को मैन हैंडलिंग हो गया सो है मैन हैंडलिंग होके उधर गिर गए वो बेहोश हो गए से बेहोश होने के बाद मोर देन 25 मिनट्स के बाद वो लोग हमारे को एम्बुलेंस भेजे एम्बुलेंस आने को देर हो रहा बोले तो हम और अप्पू गोड़ा हम सब कार्यकर्ता उठा के उनको हमारे कार में डाल रहे थे तब एम्बुलेंस आया अब जाके हमारे उमेश यादव जी को एडमिट करे सो है जिम्स में अब हम अप्पू गोड़ सब लोग उधर जा रहे हैं।